मराठी सिनेमासृष्टीचे नामवंत अभिनेते रवींद्र बेर्डे यांच्या निधनामुळे मराठी सिनेमासृष्टीला मोठा धक्का बसला. आपल्या दमदार आणि विनोदी अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांना अनेक वर्ष पोट धरून हसवलं. रवींद्र बेर्डे यांनी साकारलेल्या भूमिका या प्रेक्षकांना नेहमीच लक्षात राहणाऱ्या आहेत. रवींद्र बेर्डे हे मराठी सिनेमासृष्टीचा महानायक लक्ष्मीकांत बेर्डे यांचे सख्खे मोठे भाऊ होते. या दोन्ही बेर्डे बंधूंनी मराठी सिनेमासृष्टीला अक्षरशः जगली असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. रवींद्र बेर्डे यांच्या निधनाचा जेवढा धक्का त्यांच्या चाहते व कुटुंबांना बसला तेवढाच त्यांच्या कलाकारांना देखील बसला आहे. अभिनेत्याच्या निधनाची बातमी समोर येताच सोशल मीडियावर त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहणारे मेसेज किंवा पोस्ट व्हायरल होऊ लागले. त्यांच्या अनेक सहकलाकारांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. अशातच आता सोशल मीडियावर सतत सक्रिय असणारी अभिनेत्री हेमांगी कवी हिनेसुद्धा एक भावुक पोस्ट लिहून रवींद्र बेर्डे यांना श्रद्धांजली दिली आहे. या पोस्टमध्ये हेमांगीने रवींद्र बेर्डे यांच्या सोबतचा एक किस्सा शेअर केला आहे. तर हेमांगी आपल्या पोस्टमध्ये काय म्हणते पाहूया. रवींद्र दादा बेर्डे गेल्याची बातमी कळली आणि मी थेट कोल्हापुरात पोहोचले. 2008 साली धुडगुत चित्रपटाचं चित्रीकरण कोल्हापुरात केलं होतं. त्यात मी रवींद्रदादाच्या मुलीचं काम केलं. तोपर्यंत मी त्यांना विनोदी भूमिकांमध्ये पाहिलं होतं, पण धुडगुसमधल्या त्यांनी साकारलेला बाप निव्वळ कमालीचा होता. हा प्रसंग माझा सर्वात आवडता आहे. यातली बापाची हतबलता, चुकीच्या घरात मुलीचं लग्न लावून दिल्याचा पश्चाताप, आता आपण मुलीसाठी काहीच करू शकत नसल्याच्या जाणीवेने जीव कासावीस झालेला चेहरा, हे सगळं काही न बोलता अगदी मोजक्या एक्सप्रेशनमध्ये दाखवणं खूप कठीण असतं, जे त्यांनी सहजरित्या केलं होतं. मला आठवतं हे सगळं वन टेकमध्ये झालं होतं. जो नट इतकी वर्ष हसवत आला त्याला असं रडताना पाहून काळीच पिळवटून निघतं, माझं तरी निघतं. ज्यांना लहानपणापासून पडद्यावर पाहत आले त्यांच्यासोबत स्क्रीन शेअर करायला मिळणं खूप मोठी गोष्ट आहे. माझ्यासाठी वी विल मिस यू. अभिनेत्री हेमांगी कवी व्यतिरिक्त लक्ष्मीकांत बेर्डे यांची लेख स्वानंदी बेर्डे तसेच पत्नी प्रिया बेर्डे यांनी देखील रवींद्र बेर्डे यांना श्रद्धांजली देणारी पोस्ट शेअर केली आहे. अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लेट्स अप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका.